नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत घन आणि घनमूळ, अर्थात इंग्लिश मध्ये क्यूब्स अँड क्यूब रूट्स. घन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे तीन विटा एका ओळीमध्ये असते आणि असेच तीन ओळ्या आपण बाजूबाजूला मांडल्या असते, तर आपल्याकडे किती विटा झाल्या असतात? ह्याचं उत्तर आहे 3 × 3 म्हणजेच 9. आणि आपण हे जाणतो की 9 हे 3 चा वर्ग आहे. आता समजा आपण असेच 3 थर एकावर एक ठेवले तर आपल्याकडे किती विटा असते? तर ह्याचं उत्तर आहे 9 × 3 म्हणजेच 27. 27 ला आपण 3 चे घन मानतो. त्याच प्रश्नाला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा विचारू शकलो असतो. समजा प्रत्येक विटाचं माप 1 फूट असत आणि आपल्याकडे एक 3 फूट माप असलेला एक डब्बा असत, तर त्याच्या आपण असे किती विटा बसवू शकलो असतो? तर त्याचं उत्तर आहे 3 × 3 × 3 म्हणजेच 3 चा घन अर्थात 27. आज आपण घन बद्दल शिकणार आहोत. आपले आजचे मुद्दे आहेत पूर्णांक संख्येचे घन म्हणजेच क्यूब्स ऑफ होल नंबर, पूर्ण घन संख्या म्हणजे परफेक्ट क्यूब, घनमूळ म्हणजे क्यूब रूट्स, आणि पूर्ण घन संख्येचे घनमूळ काढणे म्हणजे फाइंडिंग क्यूब रूट ऑफ परफेक्ट क्यूब. घन म्हणजे काय? कुठल्याही संख्येला स्वतःसोबत 3 वेळा गुणाकार केला तर त्याला त्या संख्येचे घन असे म्हणतात. उदाहरणासाठी 2 चे घन म्हणजे 2 × 2 × 2 म्हणजे 8. तसेच 0.5 ह्याचे घन म्हणजे 0.125. ऋण 4 चे घन असते 64. याला शोधण्यासाठी आपण ऋण 4 × ऋण 4 × ऋण 4 असं करू शकतो. 2/5 ह्याचे घन 8/125. तुम्ही जर बघाल तर 2/5 चे घन काढण्यासाठी तुम्ही अंश आणि छेद ह्याचे वेगळे वेगळे घन सुद्धा काढू शकता. जसे 2 हे अंश आहे त्याचे घन 8 असते आणि 5 हे म्हणजे छेद आहे आणि 5 चे घन हे 125 असते. तर 2/5 ह्याचे घन सुद्धा 8/125 असणार. तुम्हाला लक्षात आलेच असेल की एका धन संख्याचे घन हे धनच असते, कारण कुठल्याही धन संख्येचा गुणाकार एका धन संख्येशी केला तर एक धन संख्याच मिळते. त्यामुळे एका धन संख्येचे घन हे धनच राहते. एका ऋण संख्येचे घन मात्र ऋण असते. का? कारण एका ऋण संख्येला एका ऋण संख्येशी गुणाकार केला तर आपल्याला एक धन संख्या मिळते आणि त्याला परत दुसऱ्या ऋण संख्येशी गुणाकार केला तर तुम्हाला परत एक ऋण संख्या मिळते. त्यामुळेच एका ऋण संख्याचे घन हे ऋण असते. पूर्ण घन संख्या म्हणजे काय? कुठल्याही पूर्णांक संख्येच्या घनाला आपण पूर्ण घन संख्या असे म्हणतो. हे उदाहरण, ऋण 5 चे घन म्हणजे ऋण 125, 20 चे घन म्हणजे 8000. आपण शिकलो की घन म्हणजे काय असते. आता आपण शिकूयात की घनमूळ म्हणजे काय असतं. घनमूळ म्हणजे इंग्लिश मध्ये क्यूब रूट. घनमूळ समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. आपल्याला माहिती आहे की 3 चे घन म्हणजे 27. 3 ला स्वतःशी 3 वेळा गुणाकार केल्याने आपल्याला 27 मिळत, त्यामुळे 3 हे 27 चे घनमूळ. ह्याला आकड्यांमध्ये लिहिण्यासाठी आपण दिलेल्या चिन्हाचा वापर करतो, ज्याला घनमूळ चिन्ह किंवा क्यूब रूट साइन असेल. घनमूळ समजण्यासाठी आपण पुन्हा एकदा सुरुवातीच्या उदाहरणाकडे जाऊया. समजा आपल्याकडे 27 1 फूट माप असलेले विटा असतात, तर आपल्याला असा किती मोठा डब्बा घ्यावा लागला असता ज्याच्यात ते सगळ्या विटा बसल्या असते? तर ह्याचं उत्तर आहे 3 फूट. 3 म्हणजे 27 चे घनमूळ, कारण 3 फुटाच्या डब्यात आपण 3 × 3 × 3 असे विटा बसवू शकतो. त्यामुळे
तीन हे सत्ताविशे घनमूळ आहे. घनमूळाचे आपण आणखीन काही उदाहरण पाहूया. घन म्हणजेच 125, त्यामुळे 125 चे घनमूळ म्हणजेच 5. ऋण 4 चे घन म्हणजेच ऋण 64, त्यामुळे ऋण 64 चे घनमूळ म्हणजेच ऋण 4. लक्षात ठेवा की एका ऋण संख्येचे घन हे ऋण असते, त्यामुळे एका ऋण संख्येचे घनमूळ सुद्धा हे ऋणच असते. तसेच एका धन संख्येचे घन हे धनच असते, त्यामुळे एका धन संख्येचे घनमूळ हे सुद्धा धनच असते. 4/5 ह्याचे घन म्हणजेच 64/125, त्यामुळे 64/125 ह्याचे घनमूळ म्हणजेच 4/5. या उदाहरणातून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही अंश आणि छेद ह्याचे वेगळे वेगळे घन किंवा घनमूळ काढू शकता. एका त्यामुळे एका अपूर्णांक संख्येचे घन किंवा घनमूळ काढणे एका पूर्णांक संख्येचे घन किंवा घनमूळ काढण्यासारखेच होऊन जाते. ह्याच्या पूर्वीच्या उदाहरणांमध्ये आपण पाहिलं की घनमूळ काढणे फार सोपे होते, कारण आपल्याला आधीपासून माहिती होते की ते संख्या नेमकं कुठल्या संख्येचे घन आहे. पण समजा आपल्याला हे माहिती नसतं तर आपण घनमूळ कसं काढलं असतं. हे समजण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की कुठलीही पूर्ण घन संख्या ही त्याच्या मूळ अवयवांपासच्या गुणाकारापासून आपल्याला मिळते. तर आपण ह्या मूळ अवयवांपासून बहुतेक घनमूळ काढू शकू. कसं तर हे आपण आता पाहूया. आपण एक उदाहरण घेऊया. समजा 1728 ह्याचे घनमूळ काढायचे आहे. तर हे काढण्यासाठी आपण पहिले त्याचे मूळ अवयव पाडूयात. मूळ अवयव पाडल्यानंतर आपण पाहतो की सारख्या सारख्या अवयवांचे आपण गट बनवू शकतो. तीन सारख्या अवयवांचे गट आपण बनवले तर त्यानंतर आपण प्रत्येक गटातून एक एक अवयव गोळा केला आणि असे नवीन गट तयार केले. तर तुम्हाला लक्षात येईल की एका गटाचं आपण जर तिसरा घात लावला तर आपल्याला सुरुवातीचा संख्या मिळते. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की याच गटाचं घन म्हणजे आपल्याला दिलेली संख्या आहे. याच्यावरून आपल्याला दिलेल्या संख्याचे घनमूळ शोधता आले. आपल्या उदाहरणामध्ये 1728 मध्ये 12 ही संख्या 3 वेळा गुणाकार केली तर आपल्याला ती संख्या मिळते. त्यामुळे 1728 घनमूळ म्हणजेच 12. घन संख्यांचे संबंध प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा सुद्धा आला होता. तो संबंध कसा आला होता तर त्यांच्याशी एके दिवशी हार्डी नावाचे गणितज्ञ भेटायला आले होते. तर ते येताना एका टॅक्सीने आले होते, जसे टॅक्सी क्रमांक 1729 होते. तर हार्डी रामानुजनला सहज म्हणाले की 1729 ही संख्या फारच साधारण वाटते. तर रामानुजन म्हणाले, साधारण 1729 ही साधारण संख्या नाहीये, ती अशी सगळ्यात छोटी संख्या आहे ज्याला दोन घनांची बेरीज म्हणून दोन पद्धतीने लिहू शकतो. 12 चे घन अधिक 1 चे घन आणि 10 चे घन अधिक 9 चे घन. तर तुम्ही पाहतील तुमच्या रोजच्या जीवनात सुद्धा घन आणि घनमूळ हे किती महत्वाचे आहे. तर आज आपण शिकलो पूर्णांक संख्येचे घन कसे काढायचे, पूर्ण घन संख्या म्हणजे काय, घनमूळ म्हणजे काय आणि घनमूळ कसे काढायचे. धन्यवाद.